साइबर अपराधी ने टास्क पूरा करने तथा निवेश करने का झांसा देकर एक व्यक्ति को 59,51,000 रुपए से ठग लिया। आरोपी के खिलाफ शुक्रवार को साइबर थाने में मामला दर्ज कर लिया गया है। जानकारी के मुताबिक हिंगना रोड वैशाली नगर निवासी विलास मिश्रा उम्र 40 वर्ष किसी फार्मा कंपनी में है। 9 अप्रैल को विलास के मोबाइल टेलीग्राम ऐप पर पार्ट टाइम जॉब करने का मैसेज आया। उन्होंने दिए गए नंबर पर संपर्क किया और ऑनलाइन जॉब करने के लिए तैयार हो गए। अपराधियों ने विलास को ये कहकर झांसा दिया कि कंपनी के दर्ज ऑनलाइन दिखाए जाने वाले विज्ञापनों को लाइक व शेयर करने का टास्क पूरा करने पर उसे आकर्षक कमीशन व बोनस दिया जाएगा। शुरुआती दौर में विलास को बोनस और कमीशन के रूप में कुछ रकम भी मिली। घर बैठे कमाई होने से विलास को लालच आ गया, जिसके बाद वह अपराधी के कहने पर निवेश करने लगा। 5 अप्रैल से अब तक वह ऑनलाइन 59,51,741 रुपए निवेश कर चुका है, लेकिन इसका उसे कुछ भी लाभ नहीं मिला। अपराधी ने यह कहकर लाभ देने से मना कर दिया कि उसने दिया गया टास्क पूरा नहीं किया। इस प्रकार ठगे जाने का मामला पुलिस थाने पहुंचा, जिसकी कार्रवाई में साइबर पुलिस की टीम जुट चुकी है। दिनांक 21/6/23 रोजी विकास मिश्रा नावाचे एक तक्रारदार आहे, ते साइबर पुलिस ते फार्मा कंपनीमध्ये काम करतात। त्यांना टेलिग्रामवरून मेसेज आला आणि एक जॉबची ऑफर झाली। त्याच्यामध्ये काही टास्क कंप्लीट करायचे असतात आणि टास्क कंप्लीट करण्याबद्दल त्यांना काही ठराविक रकमेचं आमिष दिलं जातं, तसं त्यांना दिलं गेलं। आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी जर त्याच्यामध्ये टास्क कंप्लीट करायचे असतील तर आणखी पैसे तुम्हाला थोडेसे गुंतवावे लागतील असं म्हणत हा 9 एप्रिलपासून याची सुरुवात झाली। 9 एप्रिलला पहिला मेसेज टेलिग्रामवरून आला आणि त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये रक्कम गुंतवायला सांगून अधिक पैशाचं आमिष दाखवलं की तुम्हाला याचे इतके पैसे 60% कमिशन भेटेल, याच्यामध्ये आणखी जसं तुम्ही टास्क कंप्लीट कराल त्या पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या अकाउंटवर त्यांना पैसे मागवण्यात आले आणि त्यांनी ते पैसे त्याच्यामध्ये पाठवले। आणि जेव्हा खूप रक्कम वाढली आणि त्यांना त्याचं काहीच परतावा मिळाला नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। तर एकंदर 59,51,741 रुपयाची फसवणूक त्यांची ह्या फ्रॉडमध्ये झालेली आहे। त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये टास्क फ्रॉड म्हणतो। असे ह्या टेलिग्रामवरून मेसेजेस येतात आणि काही टास्क कंप्लीट करण्यासाठी दिले जातात, त्या टास्कमध्ये आपल्याला तुम्हाला एवढे पैसे मिळतील असं आम्ही त्याच्यामध्ये दाखवलं जातो। आम्ही या अगोदरी सायबर पोलीस स्टेशनकडून अधिकाऱ्यांकडून आमच्याकडून वारंवार या बाबतीत आम्ही जनतेला आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठलेही जे टेलिग्रामवरून मेसेज येतात त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करू नका, कारण हे 100% फसवणुकीचे टास्क फ्रॉड जॉब फ्रॉड अशा पद्धतीने जे तुम्हाला टेलिग्रामवर व्हॉट्सअप कॉलवर मेसेज येतील त्याला किंवा काही लिंक पाठवली जाईल त्या लिंकवर आपण रिस्पॉन्ड करू नये, कारण हे 100% फसवणुकीची हे जाळं असतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक फसले जातात। त्याच्यामध्ये आणखी काही फ्रॉड आहेत ते मी तुम्हाला सांगतो। ज्याच्यामध्ये कुरिअर फ्रॉड असतं, त्या कुरिअर फ्रॉडमध्ये तुम्हाला टेलिग्राम व्हॉट्सअप कॉलवरच ज्याच्यात ट्रेस होईल असे कुठलेही फोन कॉल होत नाहीत, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल टेलिग्रामवरून मेसेजेस होतात की आपलं पार्सल आहे, आपल्या नावाचं पार्सल आलेलं आहे, ते कस्टममध्ये अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये काही डॉलर्स आहेत, काही अमली पदार्थ आहेत आणि ते तुम्हाला त्याच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीने समोरच्याला सांगितलं जातं आणि त्या 1-15 मिनिटांमध्ये त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाते की आम्ही कस्टममधून अधिकारी बोलतो आहे, खोटं ID कार्ड त्यांना याच्यावर पाठवलं जातं सोशल मीडियावरून आणि त्याच्यातून त्यांना त्या फ्रॉड होतो। अशा पद्धतीचे फ्रॉड आमच्याकडे सायबरला रिपोर्ट झालेले आहेत। त्याच पद्धतीने जॉब फ्रॉड आहे, जॉब फ्रॉडमध्ये तुम्हाला जॉबची ऑफर दिली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ह्या अशाच्या कंपनीमध्ये जॉब आहे आणि तुम्ही एवढी एवढी रक्कम पाठवा, परंतु जोपर्यंत तुम्ही समोरच्या माणसाला भेटत नाही, त्या माणसाची जे कंपनी आहे त्या कंपनीत तुम्ही स्वतः जात नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याला जर पैसे पाठवले तर त्याचा 100% फ्रॉडसाठीच यूज होणार, हे सगळ्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला एक साधी आणि सरळ गोष्ट आहे की कुठलीही बँक आहे ती तुम्ही जर त्या बँकेचे कस्टमर असाल तर ती बँकेकडे तुमची संपूर्ण माहिती असते, ते तुम्हाला कधीही फोनवरून बँकेची माहिती मागवणार नाही। ही गोष्ट सगळ्या जनते सगळ्या नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे। अशाच प्रकारे OLX चे फ्रॉड होतात। OLX वर तुम्हाला OLX वर जेव्हा तुम्ही काही ठिकाणी तुमची
वस्तु जी है ती विकायसाठी काढता कि ती वस्तु घेण्यासाठी कोणीतरी कॉल करते आणि ती वस्तु मला घ्यायची आहे आणि म्हणून तुम्ही या लिंकवर क्लिक करा असं म्हटलं जातं आणि त्याच्यातून तुमचे पैसे डिडक्ट होतात। तर अशा पद्धतीचे फ्रॉड बऱ्याच पद्धतीचे आमच्याकडे लक्षात आलेले आहेत। मी नागरिकांना सर्व नागरिकांना आवाहन करतो की कुठलेही जे ऑनलाईन जे तुमचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ऑनलाईन जो व्यवहार आहे त्याची खात्री केल्याशिवाय तुम्ही कुठलाही व्यवहार करू नका। NBC News के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।